विधानसभा निवडणुकीत माझ्याविरोधात कट रचल्याचा आरोप राम शिंदेंनी केलाय. महायुती धर्म पाळणं अपेक्षित होतं, मात्र पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता असा दावा राम शिंदेंनी केलाय. आज अजित पवारांनी स्वतः रोहित पवार यांना सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तू पडला असता, याचा अर्थ कट रचला गेला आणि त्याला मी बळी पडलो असं राम शिंदे म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे. स्वतः राम शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादांची क्लिप खरं तर व्हायरल होतीये, त्या क्लिपमध्ये ते रोहित पवार यांना आपल्याला ऐकायला मिळतं. ते सांगतात की जर माझी सभा तुझ्या मतदारसंघात झाली असती तर काय झालं असतं, आणि त्यानंतर तुम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे, काय सांगाल, नक्की काय घडलं तुमच्या मतदारसंघात? अजित दादांनी आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती जे बोलले त्या संदर्भात मला निवडणुकीपूर्वीच माहिती होती. त्यांचा जो कौटुंबिक करार झाला की अजितदादांनी कर्जत जामखेडमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि रोहित पवारांनी बारामतीमध्ये लक्ष द्यायचं नाही, हा जो करार झाला आणि या दोघांच्या मध्ये जे माझ्या विरोधात कट कारस्थान रचलं गेलं त्याची आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती भेट झाल्यानंतर परिचिती आली. मला अजून खात्रीली एक माहिती आहे की हा तो करार झालाच निवडणुकीच्या निवडणूक लागण्यापूर्वी, पण ज्या दिवशी निवडणूक आमदार रोहित पवार जिंकले माझ्या विरोधात त्याच दिवशी मध्यरात्री अजितदादाचं जाऊन दर्शन देखील घेतलं ही माझी खात्रीलायक माहिती आहे. किती वेळा तुम्ही सांगितलं की या आमच्या मतदारसंघात? मला वाटतं की 7 तारखेलाच मी त्या संदर्भामध्ये मागणी केली होती त्यांच्याकडे, अनेक वेळा पाठपुरावा केला त्यांच्याकडून, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. हा तर मेसेज आहे, आदरणीय दादा नमस्कार, 227 कर्जत जामखेड जिल्हा अहिल्यानगर मतदारसंघ निवडणुकीसाठी आपली प्रचार सभा तारीख मिळावी ही विनंती आमदार प्राध्यापक राम शिंदे. हा मेसेज आहे, हा 7 तारखेचा थेट अजितदादांना मेसेज आहे. मला त्यांनी नंबर दिला होता, हा एकदम त्यांचा प्रायव्हेट नंबर आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरही कळवलं होतं, PA ला कळवलं होतं, त्यांच्या जवळच्या माणसांनाही कळवलं होतं, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मी हे पक्षाच्याही कानावर घातलं. व्हिडिओ जर्नलिस्ट हरिसह सीमा आढे, Z24 मुंबई.